विठ्ठल आत्राम आपल्यासोबत काहीतरी बोलू इच्छितात, बोला सर, काय सांगायचं आहे तुम्हाला? सर गावंडे साहेब, मला एवढं म्हणायचं आहे की बऱ्याचदा बोललं जाते संघटित येऊन लढा दिला पाहिजे, न्याय मागितलं पाहिजे, आणि आम्हाला गर्व वाटतो आपल्यामधली एक संघटना आहे आफ्रोड नावाची, त्यांनी न्यायालयीन लढा लढण्याचा जो डॉक्टर राजेंद्र मरसकोले साहेब आहेत, अनेक आम्ही कर्मचारी त्यांच्या पाठीशी आहोत, कुठे न्यायालयीन लढासाठी जे निधी पाहिजे ते पण अनेक कर्मचारी आम्ही देतो आहेत. तर याच संदर्भात जे डॉक्टर साहेब म्हणजे मरसकोले साहेब जे लढत होते त्यांच्या बाजूनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला गेला, म्हणजे 6 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे का अवैध प्रमाणपत्राच्या आधारावर जे लोक कुणी लागले असेल त्यांना तिथून काढून टाका, आणि त्या ठिकाणी जे अधिसंख्य झालेले पद आहेत ते आदिवासी मधून पात्र असणाऱ्या व्यक्ती करून भरण्यात यावे. आता बघा, तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जेव्हा शासनाकडे म्हणजे राज्य शासनाकडे येतो तर त्यामध्ये मग पद भरायला जायला पाहिजेत की नाही पाहिजेत, म्हणजे बघा तो किती 6 जुलै 2017 आणि पद किती आहेत जे सांगितले गेले होते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 12,500 वर पद आदिवासीचीच रिक्त आहेत, पण शासन त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. मग त्यावरती असं झालं कोरोनाला कुठेतरी आम्ही भरू, त्यावरती अभ्यास गट नेमत आहो, हे बहाणे बनवून तो अनुशेष आजपर्यंत भरला नाही. त्यामध्ये अधिसंख्य झालेले केवळ त्यांनी म्हणजे 61 पद आतापर्यंत भरले गेले, आणि परत पुन्हा 28 ऑक्टोबर 2021 मध्ये परत महाराष्ट्र शासनाचा GR काढला गेला की आपण या संदर्भात कुठले अनुशेष आहे का आहे यावर आम्ही अभ्यास मंडळ नेमत आहोत, आणि जोपर्यंत या अभ्यास मंडळाकडून असं काही येत नाही, त्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आहे त्या भरती प्रक्रियेला स्थगिती, म्हणजे काहीच आम्ही करू शकत नाही. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतरही अशी जेव्हा स्थिती येते आता आम्ही कोणाकडे जायला पाहिजे, म्हणजे माझा प्रश्न आहे गावंडे साहेब, आता रस्त्यावर उतरून तोडफोड करायचं का? शांतप्रिय असणारा आपला आदिवासी समाज आहे, मग काय करायला पाहिजे मला तरी समजत नाही, म्हणजे हे शासन. आणि उलट जर निर्णय झाले, बघा सांगतोय वन अधिनियम आहे किंवा या जमिनी फॉरेस्टच्या आहेत ते अधिग्रहित करा, म्हणजे ते ताब्यात घ्या गव्हर्नमेंटच्या, पटकन त्यांना हाकलून मारहाण करणे, किती लोकांवर फौजदारी गुन्हे करून जेलमध्ये डांबतात, तेव्हा का बरं मग कोर्टाचा निर्णय झाल्यानंतरही पदभरती करत नाही, पण आदिवासीच्या विरोधात कृती असेल तर मात्र त्यांना ढोकून काढतात. आता किती म्हणजे निर्लज्ज हे सरकार असेल याची म्हणजे आम्हाला खंत वाटते, म्हणजे काय हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी बसले की आमच्यावर अन्याय करण्यासाठी बसले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.